बीडच्या इन्फंट इंडिया या संस्थेमार्फत जे समाजातील दुर्लक्षित घटक आहेत त्या घटकांचे पालन पोषण करण्याची जिम्मेदारी या संस्थेने घेतली आहे. मात्र हे एड्स ग्रस्त विद्यार्थी असल्याने गावकऱ्यांनी चक्क जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावल्याने या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय. यासाठी संस्था चालकाने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच शाळा भरवली आहे. संस्था चालकाने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच शाळा भरवल्याने जिल्हाधिकारी यांनी तात्काळ ज्या मंडळींनी शाळेला कुलूप लावले आहे व हा सगळा प्रकार घडवून आणला आहे त्यांच्यावरती तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. तसेच चक्क जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांची शाळा भरवल्याने प्रशासनामध्ये चांगलीच धांदल उडाली आहे. या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाची ग्रामीण भागासह प्रशासनावरती किती पकड आहे याचे चित्र समोर आले आहे. संचालक दत्ता बारगजे यांनी संताप व्यक्त करत लोकशाही मार्गाने या राज्यामध्ये लोकशाही असतानाही हुकुमशाही चालवली जात आहे या संतापजनक घटनेला कंटाळून चक्क जिल्हाधिकारी यांच्या दारातच विद्यार्थ्यांची शाळा भरवली आहे. काय प्रकार आहे पाहूया. काय म्हणाले संचालक दत्ता बारगजे? काल अचानक आमच्या जिल्हा परिषद पाली शाळेमध्ये काही लोक घुसले आणि त्यांनी एकदम दहशत तयार केली. जेसीबीनं बुलडोझरनं शाळा पाडून टाका, मुलांना हाकलून द्या, याच्याविषयी लेकर इथं बसले आहेत. आणि काही लेकरांना हाकलून दिलं, काहींना मधीच कोंडून टाकलं आणि लॉक केलं. 4 वाजेपर्यंत लेकरांना मध्ये संडास पाणी, त्यांना घामघूम झाले, लेकर रडायला लागले. एकदम दहशत निर्माण केली आणि त्यांना शिक्षणापासून वंचित केलं लेकरांना. आणि लेकरं आल्यानंतर मोठ्या प्रमाणात रडायला लागले, रात्री चावळायला लागले. म्हणजे अशा प्रकारे गावगुंडांनी आणि पुणे म्हणजे समाजकंटकांनी लेकरांना कोंडून टाकले शाळेमध्ये, त्यांना शिक्षणापासून दूर केलं, दहशत तयार केली. म्हणून आमचा जो पहिल्यापासून 16 वर्ष झालं मी याच्याविषयी मुलांचं संगोपन करतो, त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह पण लेकरं आहेत, परंतु शिक्षणामध्ये आणखी आम्हाला चांगल्या प्रकारचं दर्जा शिक्षण भेटलं नाही, शिक्षणासाठी आमची स्वीकार झालेली नाही. पण आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी आम्ही जिथं शाळा भरवली आहे आणि मॅडमकडं प्रशासनाकडं आम्ही मागणी करतो आहे, जिल्हा प्रशासनाकडं, की आमच्या शिक्षणाचं काय, निरंतर शिक्षण आणि हक्काचं शिक्षण म्हणून RTEखाली इथं फाटावरच्या लेकरांना एकत्र करून शिक्षणासाठी द्या म्हणून एकत्र माझे 44 लेकरं शिक्षणापासून वंचित आहे, ज्यांना शाळेत बसू दिलं जात नाही, लॉक केलं जातं. पूर्ण मीडियामध्ये त्यांनी हे केलं की शाळा लेकरांना बसू देणार नाही. पण आता जिल्हाधिकारी मॅडमनी आम्हाला बोलून घेतलं, आमचं म्हणणं ऐकून घेतलं. म्हणजे 44 विद्यार्थ्यांचा प्रवेश त्या शाळेमध्ये आहे. त्यांनी आदेश दिले की ज्यांनी लॉक लावले त्यांच्या गुन्हे दाखल करा आणि लेकरांना शाळेमध्ये बसू द्या म्हणून. मी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो की आज एक चांगल्या प्रकारचं मॅडमनी आमच्या बाजूने आणि खऱ्या बाजूनं आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी. त्याच्यामुळं आम्ही आता हे आमचं सत्याग्रह मागे घेत आहोत. मॅडमनी स्वतः मुलांना बोलवलेलं आहे की जे ज्यांचं अक्षर चांगलं आहे त्यांचं स्वतः मॅडम तिथं सही करणार आहे. तर माझं तेच थोडक्यात म्हणणं आहे की जिल्हा बाल हक्क आयोग आला, राज्य बाल हक्क आयोग आल्यासुद्धा काही लोकांनी ऐकलं नाही आणि आम्हाला न्याय दिला नाही. तर म्हणून शिक्षणाचा आमचा जो हक्क आहे तो हक्क आमचा आम्हाला मिळावा अशी आमची मागणी आहे. ओके, आपलं नाव? माझं नाव दत्ता बारगजे. काशीत, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड.